नमस्कार मित्रांनो आपलं मराठी युग या चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे गेले कित्येक दिवस राज्यभर मराठा आरक्षणासंदर्भात पेज निर्माण झालेला आहे हा पेज दूर करण्यासंदर्भात राज्य सरकारने एक अध्यादेश जारी केलेला आहे त्या अध्यादेशासंदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपलं चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून यासारख्या नवनवीन अपडेट आपल्याला आमच्या चॅनलवर सर्वात आधी पाहाव्यास मिळते तर मित्रांनो पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षणाचा हा अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून अध्यादेश जारी केलेला आहे त्यामुळे काय होईल मेडिकलमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार राज्यपालांची सही झाल्यानंतर अध्यादेश लागू होणार आहे अध्यादेशामुळे नेमकं काय काय घडणार आहे सोळा टक्के आरक्षणाअंतर्गत एकशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांना मिळालेले प्रवेश कायम राहणार आहेत तसेच खाजगी कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे तसेच वाढीव जागांना आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकार कोर्टात जाणार आहे मित्रांनो राज्यातील वैद्यकीय व दैंत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग अखेर आज मोकळा झाला आहे मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्यास आज निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने दोनशे पन्नास मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा पेच निर्माण झाला होता त्यामुळे आझाद मैदानात आंदोलन सुरू असल्याने सरकारची देखील कोंडी झाली होती यासाठी अध्यादेश काढून या, या दोनशे पन्नास मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे विनंती केली होती निवडणूक आयोगाने सरकारची विनंती मान्य करून अध्यादेश काढण्यास आज परवानगी दिली उद्यापर्यंत हा अध्यादेश काढण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री गिरीश महाजन यांनी दिली राज्य सरकारने शिक्षण प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू केले आहे पण सरकारचा हा कायदा लागू होण्याअगोदरच वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा निर्णय झाल्याने मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता मात्र केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांसाठी दहा टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय हा मराठा आरक्षणानंतरचा असतानाही वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी तो लागू झालेला होता त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांनी आक्रमक होत राज्य सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतलेला होता मित्रांनो सदरील बातमी ही आजच्या म्हणजेच दिनांक सतरा मे दोन हजार एकोणीसच्या दैनिक सकाळ या वृत्तपत्रामध्ये छापून आलेली आहे यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारचे अभिनंदन करण्यात आलेले आहे यासारख्या विविध घडामोडींच्या अपडेटसाठी तुम्ही आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा व बाजूचं बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest.